दिवस आहे खास, लंबोदराचा घरात आहे निवास, 10 दिवस आहे आनंदाची रास, अनंत चतुर्थीच्या दिवशी मन मात्र होते उदास। चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, गणपती बाप्पा मोर्या। तर मित्रांनो, आपल्या सोसायटीमध्येही गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, लहान मुलांचा अगदी उत्साह गगनात मावेन असा झालाय। तर आपण लगेच आपला गणपती बाप्पा पाहू, त्यानंतर आपण पूजेलाही बसणार आहोत आणि लगेच आपण पूजा करून घेऊयात। सर्वात आधी आपल्या गणपती बाप्पाच्या पूजेसाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूयात। कुंकू, हळद, अबीर, गुलाल, शेंदूर, त्यानंतर इकडे आहे अष्टगंध, कापूर, आपल्या चौरंगावरती अंथरण्यासाठी आणि पुसण्यासाठी लाल कपडा, त्यानंतर अक्षदा, सोबतच आपल्याला लागणार आहे 2 वस्त्र, लांब वाती, फुलवाती, सुपारी गरजेनुसार घ्या, यासोबत दोऱ्याचे हे 2 सेट पण येतात। अजून पाहिजे आपल्याला अगरबत्ती, काडेपेटी। गणपती बाप्पासाठी आपण समय आणि निरंजन दोन्हीही पेटवतो, त्यासाठी तेल आणि गायीचं तूप पाहिजे। पूजा करण्यासाठी पंचामृत पण पाहिजे, त्यासाठी आपण घेतलंय दूध, तूप, मध, दही आणि साखर। इकडे गुळ खोबऱ्याचा पण नैवेद्य दाखवावा, त्यासोबतच गणपती बाप्पाचे फेवरेट मोदक। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे 5 फळं आणि त्यात श्रीफळ। बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पण घ्यावीत, त्यासोबतच काही हार पण घ्यावे, सुवासिक फुले असावीत, त्यामध्ये लाल फुलं पाहिजे। लाल फुलांमध्ये शक्यतो गुलाब आणि जास्वंद असला तर चांगलंच राहील। विड्याची पाने आणि दुर्वा, त्याचबरोबर चाफ्याचे फुलंही असावेत। आणि या सगळ्या सोबत आपल्याला पाहिजे आहे ते आंब्याचे डहाळे, तेही आठवण करून घ्यावेत। त्याचबरोबर आपल्याला गुरुजी जे पूजेसाठी येणार आहेत ते पण आपल्याकडे लिस्ट देतीलच, आपल्याला काय काय पाहिजे आहे त्यानुसार अजून काही साहित्य पाहिजे असेल तर नक्की पाहून घ्या। गणपती बाप्पा आला तर घरात किती सगळ्यांना आनंद होतो ना, तसेच आपले हे बाल गोपाल पण भेटले, मुलींना एकदम मनापासून गणपती बाप्पा म्हणायचंय। मुलींना चलो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। ओके, सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्व सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण सर्वांनी गणेशायांच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला पदाला हजर राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। Hey, you want to go to
बापरे कडक कसा घेऊ गणपती बाप्पा समोर ठेवले मोदकांचे ताट गणपती बाप्पा समोर ठेवले मोदकांचे ताट सुमित रावणमुळे मला मिळाली पुढील आयुष्यासाठी वाट शुभांगी सुमित शेळके आपल्या गणपती बाप्पाची स्थापना ही झालेली आहे आरती झाली पूजा झाली मस्त असा मोदकांचा प्रसाद भेटला मोदक तर आपण सकाळपासूनच घरी बनवतच होतो आता 10 दिवस एकदम मज्जाच मज्जा फुल एन्जॉय सगळ्यांची पण कारण की बाप्पा आहे म्हणजे सगळं आनंदाचंच वातावरण असणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोरया